नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलमध्ये आपलं स्वागत. श्रीलंका सरकारनं पामतेलाच्या आयातीवर तात्काळ बंदी लावली आहे. त्याचबरोबर देशातल्या सगळ्या पामतेल उत्पादक कंपन्यांना 10% पामाची झाडं उपटून त्या जागेवर रबर किंवा पर्यावरणासाठी अनुकूल अशा इतर झाडांची लागवड करण्याचे आदेश दिलेत. तसंच देशात नवीन पाम झाडांची लागवड करण्यास बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्ष यांनी आयात झालेल्या पामतेलाच्या मालाला सीमेवर रोखून ठेवण्याचे आदेश दिलेत. श्रीलंकेला पामतेलाच्या आयातीतून आणि वापरातून मुक्त करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं या अचानक घेतलेल्या निर्णयाचं स्पष्टीकरण देताना राष्ट्राध्यक्ष राजपक्ष म्हणालेत. तरीही टप्प्याटप्प्यानं श्रीलंकेतल्या पामतेलाची आयात आणि उत्पादन कमी करावं अशा सूचना तिथल्या सरकारनं 6 महिन्यांपूर्वीच दिल्या होत्या. देशातली पाम झाडांची लागवड कमी करण्याचे आदेशही देण्यात आले होते. तिथल्या सरकारनं पामतेलाची आयात थांबवून स्थानिक रबर आणि खोबऱ्याच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचं ठरवलंय. श्रीलंकेतील पामतेल उत्पादक कंपन्यांना मोठा फटका बसतोय. देशात 11,000 हेक्टरवर पामतेलाची लागवड आहे. पामचं लागवड क्षेत्र हे रबर, खोबरं आणि चहाच्या लागवड क्षेत्राच्या 1% आहे. पामतेलाच्या लागवडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय, असं श्रीलंकेतील पर्यावरणप्रेमी संस्थेंचं म्हणणं आहे. तसंच श्रीलंका, मलेशिया आणि इंडोनेशियामधून दरवर्षी 2 लाख टन पामतेल आयात करतं. या निर्णयामुळे श्रीलंकेतील पामतेल उत्पादकांना जरी फटका बसणार असला तरीही तिथल्या ग्राहक संरक्षण संघटनेकडून या निर्णयाचं स्वागत झालंय. यामुळे स्थानिक खोबरा उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असं संघटनेचं म्हणणं आहे. खोबऱ्याच्या उत्पादनात श्रीलंका जगात 4th क्रमांकावर येतो. देशात 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र ही खोबऱ्याची लागवड होते आणि जवळपास 300 कोटी नारळाचे नग इतकं उत्पादन तिथे होत आहे.